सुशिक्षितांना जर धर्म कळला असता ते शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला वृद्धाश्रम हा डागच लागला नसता. कारण वृद्धाश्रम ही प्रगती नाही आहे, अधोगती आहे. आणि अजून शेतकऱ्याचा बाप वृद्धाश्रमात नाही, गरीबाचा बाप नाही. ज्यांना बुद्धीच्या पाच पाच पेमेंट आहेत त्यांच्याच आई वडील वृद्धाश्रमात. यावर तुमचं मत काय? तुम्ही आजारी आहे का? नाही म्हणजे कीर्तनाला असं दरिद्रवाणी बसून चालत नाही आपल्याला, असं तोंड बिंड सोडून द्यायचं नाही. अरे तुम्ही मी थोडं तरी भाग्यवान आहेत का दुसऱ्या लाटेतून वाचलोय? परत खरमारीत बसा, गॅरंटी नाही. हा एक तर 1.5 वर्षातून आज हसले तुम्ही, नाही तर तुम्ही हँग झालते 1.5 वर्ष. लोक नुसते टेन्शन मध्ये रंभ हो गेला गेला हा. परत नीट ऐका, गायला पाहिजेलं पाणी, तुळशीला घातलेलं पाणी, आई वडिलांची केलेली सेवा आणि गरीबाची केलेली सेवा कधी वाया जात नाही, हे ध्यानात ठेवा. आपण कधीतरी गायला पाणी पाजलंय, कधीतरी आपण तुळशीला पाणी घातलंय, कधीतरी आपण वारकऱ्याच्या पायाला वाकलोय, आणि कधीतरी आपण दिंडीला पंगत दिली त्याचा फळ 2021 ला वाचलोय. हॉस्पिटल विकत घेणारे गेले, डॉक्टरच गेले तो हॉस्पिटल काढ रे. एका बाजूनं डॉक्टरला काट्यात घालून त्याच्या वजना इतके नोटा देणारी लोक होती नव्हती? जर यमानं लाज घेतली असती तर यानं चेक पाठवला असता यमाला, कोरा तुला काय आकडलं हे झाले, आणि मा बाप खाली पाठव आणि खाते फोडल्यावर परत वर घे. पण एक ध्यानात ठेवायचं महाराज, पैसा कामा येत नाही, संपत्ती कामा येत नाही, सत्ता कामा येत नाही, मित्र कामा येत नाही, ऐश्वर कामा येत नाही, पण चांगलं वागणं वाया जात नाही. त्याला हिशोब आहे, हसत हसत जगा गॅरंटी नाही. उद्याचं कीर्तन होईल याची गॅरंटी नाही, हेच होतं का नाही? जीवन क्षणिक आहे. आता भांडणं करण्यात मजा नाही, आता पापाची इस्टेट कमवण्यात मजा नाही, आता पाणी मारून दूध विकण्यात मजा नाही, आता फक्त हसत हात घालून जगण्यात मजा आहे. गॅरंटी काय? हसत हसत जगायचं. आणि जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात, जी गालात हसतात ती गद्दार असतात. आणि काही माणसं इतके हलकट आहेत महाराज, कणात्या पण हसत नाही. काय त्याचं मुळ्यात दुखत का काय? नाही तास नाही तास. जीवन क्षणिक आहे. कीर्तनाला बोलत जायचं, थोडंसं पुढे न्यायचं आणि परत मागं आणायचं, टचमध्ये राहायचं कीर्तनाला. कीर्तनाला घेतील अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी माझा शब्द होता ज्ञानच देव, देवच ज्ञान. बोलत जा, ज्ञानच देव. ज्ञान म्हणजे एम ए बी मे नाही, हा विषय सोडून द्या. हे एम एम फी पी एच डी डी एच एम कॉम एल एल बी डी एड बी एड ज्युनियर के जी सिनियर के जी हायर के जी लोअर के जी एम एल डी एड एन बी एड एन आर्ट एन कॉमर्स एंड सायन्स एन एफ वन एस वन बी टेक एन डिग्री इन डिप्लोमा टर्नर एन फिटर एन वेल्डर एन मेकॅनिकल इंजिनियर पॉलिटिकल इंजिनियर एन एम पी एस सी यू पी एस एन नेट एन सेटर फार्मसी एन सी टी डिग्री इन डिप्लोमा एम बी एन बी एन हृदयरोग तज्ञ गुटघात तज्ञ फुफ्फुस तज्ञ बालरोग तज्ञ आता नवीन तज्ञ आले गुप्तरोग तज्ञ रोग गुप्तनगडी तज्ञ आणि जो तज्ञ त्यालाच रोग गुप्त काय असं काय हे नाही हे एम ए बी मी नाही. हा 1.5 किलोमीटरला मेडिकल कॉलेज आपल्याकडं, 1 किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज आहे आणि वढ्या नाल्याला इंग्लिश मिडियम आहे. बाभळीन शाळा सारख्याच उतरल्या, 80% मास्तर पोरं सापडे त्यात. आमच्या का घाला एकच आहे घाला कुडकुड. त्याचं उत्तर निडाय का? हे ज्ञानाची किंमत नाही. काही रिटायर झाले परमानंद नाही झाले, काहींचे पोरं लग्नाला आले बापाला पगार नाही. आणि शिकलेल्या माणसाला अक्कल असती हे तुम्हाला सांगितलं कोणी? सुशिक्षित माणूस करून करून काय करेल, उभ्याने जेवेल. आई बापाचे हाल करील, सासऱ्याचं कल्याण करील, नवीन काय करील? ज्या माणसाच्या घरात आईच्या गालावर हसू आहे आणि बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे तो जगातला सगळ्यात सुशिक्षित माणूस. 1.5 कोटीचे बंगले आहेत काहींचे, 1.5 कोटी आणि त्याच्या 30 लाखाचं बाथरूम,
बाथरूम लांब लचक स्विमिंग टँक नऊज बादल्या पाणी बसत त्याच्यात, पण घरात पोहतो तो पालथा होय उताना होय उघडा बम व्ही आय पी चड्डी पोट भिजलं का पाठकुर्डी राहती होय उताना वाक ए माग होय माग होय ए त्याचं उत्तर नीट आहे का घरातलं ए घरातलं बाथरूम किती मोठं बांधा शेवटची आंघोळ अंगणातच मोकळ्या मैदानात सगळे पाहुणे पाहत्या ना हा उघडा बम होताना पडला गडी आणि आपल्याकडं हे आपल्याकडं पद्धत आहे मेल्यावर गरम पाणी दगडावर हांडा एक नाला एक पाणी तापवायला कडक होते कडक होते कडक होते थोडं कोणच्यावर टाकायचंय टाकायचं कोणच्यावर त्याच्यावर राखेल जरी वचलं तर तो हलणार आहे का आता कडक होते खडक होते अरे तो म्हणलं लईत आपलं कोमट टाक कोमट टाक गार कर गार कर आणि मरायच्या अगोदर दीड महिना त्याला आंघोळ नव्हती त्याच्या बगलात गोशिड्या झाल्यात मीमा बगलात गोशिड्या नाही का क्षण भंगूर नाही बरे मोकळा झाला दीड वर्ष प्रॅक्टिसच कुठं राहिली 80% भजने हरिपाठी सरले 40% कीर्तनकारच हरिपाठी सरले उत्पन्नच नाही तर हरिपाठ करून काय करायचं आणि 40% पठ्यांनी माळाच काढल्या कोणीतरी झक मारली अंडे खाल्ल्यावर कोरोना होत नाही मंडळीने दिले वांगे सोडून खाना अंडे कसा कसा माळा काढल्या बरं ते काढीत नव्हतं त्याची बायको खोडीची काढा काढा तुम्ही गेले आम्हाला कोण आहे काढा काढा आम्ही कोणच्या गपवनचा गाव काढा काढा काढली टीव्हीला पट्टी आली 5000 मिळणारे घातली काढल्या बीन घातल्या बीन जगातल्या सगळ्या रोगाला एकच औषध आहे माइंड कंट्रोल मॅन इज अ माइंड इज अ ब्रेक ऑफ अ मॅन बॉडी आता हसत हसत जगायचं थोडं पुढे नेतो ज्ञानच दे ए ए राहू दे वेगळं विठाल 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 गेला विठ्ठला
ज्ञान येतो आणि परत पुढे आणतो. ज्ञानच देव बोल, ए ज्ञानच देव, देवच ज्ञान बोलत जायचं. तुम्ही मी देव का नाही तर आपल्याला त्याचं गेलं बाबाला ज्ञान नाही. एम ए बी मी हा विषय सोडून द्या, त्यात काही एवढं विशेष नाही. 40% विना अनुदानीचे शिक्षक फुल पेमेंटच्या आत रिटायर आहेत. आत्ता 42 आहेत, 20% वय काही झालं तर 10 वर्ष येत नाही. शेवटच्या पगाराला सेवाप्रती 16 अनाख गाव त्याला सर म्हणते. काही तर इतके याडपाठेत 10 लाख भरले तर 1.5 हजार पगार घेतात आणि 10 लाखाचं व्याज 2% 20 हजार आहे. लोक सुधरायला लई दिवस जातील. रिकाम्या बाटल्या इकणाऱ्यांनी गाड्या घेतल्यात आणि बाटल्या रिकाम्या करणाऱ्यांनी जमिनी इकल्या. इतकी तज्ज्ञ मंडळी आपण. ज्यांनी ज्यांनी हायवेच्या कडेला जमिनी विकल्या आणि ज्यांनी जमिनी घेऊन हॉटेल टाकले, जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहेत. नाही इंद्रिकरच्या आयुष्यात एकच खोडे महाराज, मी फक्त खरं बोलतो. त्याची फळं भोगितो, फळं दाबून भोगितो. फळाची उठलो कल्लं फडं सुरू. एक दिवस असा नाही कल्लं फडं नाही. झोपेतून उठलं कल्लं फडं सुरू. मी वेगळा विचाराचा माणूस आहे. व्यक्ती गेले तरी चालेल, धर्म टिकला पाहिजे. आम्हाला धर्मच कळत नाही. काय धर्म कळतो आपल्याला? काय धर्म कळतो? काय हिंदू धर्माला त्याग आहे. आणि आपल्या लोकांनी शिवाजी महाराजांचं नाव टपरीला दिलंय. इतकी नालायक औलाद आहे आपली. लाजत वाटले संत तुकाराम पोल्ट्री फॉर्म. मग तुकाराम महाराज हांडे पाहत होते माऊली धाबा, श्रीराम कुल्फी, प्रभू रामचंद्र बर्फ चुकीत होते. नालायक औलाद नाही. आजपासून पाटलांच्या अभिष्ट चिंतनाला पहिला संकल्प करायचा महाराज. शुरांची संतांची नावं टपऱ्यांना नको आहेत. पटतंय का सांगा मला? तुम्हाला पटतंय का सांगा? हा आपल्या धर्माचा, हा आपल्या धर्माचा अपमान आहे. काय मत आहे तुमचं? अय काय मत आहे? हा किंवा नाही? तुझ्या बापाचं नाव दे, दे तुझ्या बापाचं नाव दे. मी उनीचं दे, दे मेवनी बिअर बार दे. प्रिय सिद्ध दे ना स्मार्ट पीस 5 स्टॉल दे. हसण्यावरी गोष्टी नेऊ नका मला. जोपर्यंत प्रत्येकाच्या हृदयात धर्मनिष्ठता होत नाही तोपर्यंत संस्कृती टिकतच नाही. त्याग आहे आपल्या धर्माला त्याग. स्वतःच्या आईवडिलांचा बळी दिलाय तेव्हा ज्ञानेश्वरी लिहिली. ज्ञानेश्वरी फुकट तयार झाली. धर्म काय असं धाब्यावर बसून चकना चुकना खाऊन गलासाला गलास लावून एकमेकाचे घोडे लावले म्हणजे वो तयार होतो? धर्म फुकात तयार होत नाही. महाराज माझा पती संन्यास आश्रमात गेलाय, तो परत यावा म्हणून एका आईनं पिंपळाच्या पानाला 1.25 लाख प्रदक्षिणा घातल्यात. 1.25 लाख प्रदक्षिणा घातल्यात तेव्हा ज्ञानावासारखं रत्न जन्माला आलंय. धर्माचा पारवा बसून होतो, धर्माचा चकना चुकना खाऊन तयार होतो. माईक हातात आला आणि भाषणं झोडली म्हणजे धर्म तयार होता. धर्माला त्याग आहे त्याग. 1.25 लाख प्रदक्षिणा आईनं घातलं तेव्हा ज्ञानोबरायाचं रत्न तयार झालं. महाराज आई वडिलांचा बळी दिला तेव्हा ज्ञानेश्वरी तयार झाली. फुकाट धर्म तयार होता. फुकाट स्वतःच्या स्वतःच्या बोटातलं रक्त भवानी मातेला 16 वर्ष अर्पण केलंय तेव्हा आपल्याला स्वराज्य शब्द ऐकायला मिळाला आहे. फुकाट मिळाला स्वराज्य. फुकाट स्वतःच्या बोटातलं रक्त 16 वर्षी दिलंय आणि आई तुळजाऊचा आशीर्वाद घेतलाय तेव्हा स्वराज्य मिळालंय. या जगातल्या इतिहासातला पहिला इतिहास आहे की स्वतःच राज्य स्वतः निर्माण करून चंद्र सूर्य आहेपर्यंत कीर्ती निघवणारे एकच राजे छत्रपती. राजकारण कोणी करीलो त्यात काय एवढं विशेष आहे? राजकारण करायला काय बुद्धी लागते? बुद्धी लागते फक्त माल लागतो. आणि ते बी करावा लागेल पण दुसऱ्याच्या खांद्यावर हात न ठेवता स्वतःच राज्य स्वतः निर्माण करणं हे पहिले इतिहासातले राजे आहेत. धर्म ऐका एका मिनिटात. आई वडिलांचा बळी ज्ञानेश्वरी, बोटातलं रक्त स्वराज्य. पुढे ऐका
42 वर्षाच्या इतिहासात कधी डोळ्यात पाणी ना आलं ना. आई गेली माझी, मी रडलो नाही देवा, माझा पाप गेला देवा, मी रडलो नाही देवा, माझं एक पर्ग औषध पाण्या वाचून गेलं, मी रडलो नाही देवा, माझी बायको अन्न पाण्या वाचून गेले देवा, मी रडलो नाही देवा. 42 वर्षाच्या इतिहासात बंबाजीनं मला मारलाय आणि रामेश्वराने माझा गाथा पाण्यात टाकला देवा, पाण्यात रामेश्वराने गाथा पाण्यात टाकला देवा, यात काही नवल नाही हो. बंबाजीने मला मारलं ना देवा, याच्यातही काही नवल नाही. पण खरं सांगा देवा, सख्या भावानंच उधारीच्या वह्या दोहात टाकल्या आणि त्या भावानं उचलून आणल्या. माझ्या 42 वर्षाच्या इतिहासात कधी डोळ्यात पाणी नाही आलं देवा, माझ्या 42 वर्षाच्या इतिहासात कधी डोळ्यात पाणी नाही आलं देवा. माझी आई गेली, मी रडलो नाही, माझा बाप गेला, मी रडलो नाही, बंबाजीने मला मारलं, मी रडलो नाही देवा. पण आज डोळ्यात पाणी आलं देवा. कारण सांगू देवा तुला देवा, 13 दिवस मी खडकावर बसून भजन केलं आणि 13 दिवस तुम्ही माझ्यासाठी पाण्यात उभं राहिलात, एवढंच वाईट वाटलं देवा. एवढंच खडखडा डोळ्यातून पाण्याच्या धारा आल्या आणि मुखातून अभंगा बाहेर पडला. श्री अनंत मधुसूदन देवा, आता राहण्यात मजा नाही. आणि देवाला हात जोडून सांगितलं देवा, 42 वर्ष मी मूर्खांमध्ये राहिलो, आता राहायचं नाही. डोळ्यातल्या धारा खळखळा खाली आल्या आणि सांगून टाकलं देवा, मी दिसू नये हे जना ऐसे करीनारायण, फक्त एकच कर देवा. 42 वर्षात माझ्या संसाराची राख झाली देवा, पण ज्या समाजासाठी मी राख केली तो समाज कवडीचा बदलला नाही. माझी एकच इच्छा आहे, मी यांना पुन्हा दिसू नये. काय भाषा आहे मला, मी यांना पुन्हा दिसू नये. अरे ते जाऊ द्या, विश्वाची आई आहे ज्ञानो मला, विश्वाची आई. पण जगासाठी स्वतःला मूर्ख म्हणून घेतलो, मूर्ख. कवडीची अक्कल नाही तरी माणसं शान समजतात, कवडीची. विश्वाची आई आहे पण पहिल्याच यात ओवी लिहून टाकली, एरवी तरी मी मूर्ख. काय भाषा आहे मला, मी मूर्ख आहे हो, मूर्ख आहे मी. यांच्या नादी लागला मी मूर्ख आहे, पण निवृत्तीनाथाच्या कृपेने मी संत झालो. आणि त्याच्या पुढची ओवी ऐका, 17-18 व्यादातली शेवटची ओवी ऐका पसायदानाच्या अगोदरची. देवा किंमत होणार तुमचे केले, धर्म कीर्तन सिद्धी नेले, येते माझे उरले फक्त पायकपण. काय भाषा आहे मला, एवढा त्याग धर्माला केलाय आणि आम्ही धर्माचा खेळ केला. खेळ आमच्याकडे बुद्धिमान कोण, उभ्याने जेवतो, चपला घालून चपात्या करतो, बायको दिखणी करतो आणि हायवे वरून चपात्या घेऊन येतो. मग बायको का आला, लोकांना दाखवायला केली का नालाय का तो. स्कूटीवर जातो आणि 6 चपात्या घेऊन येतो. हायर एज्युकेटेड आम्ही नोकरीला असलो ना, आम्हाला अशी घमेंड आहे. सर्व्हिसवाली माणसं यांनी धर्म कधी पाळला नाही मला, यांना समोर नाही, यांना एखादंच नाही, यांना माळ नाही, यांना गंध नाही, माझा तेल जगायचं काय. हा, गाडी गावातून चालली तर कधी काचा खाली करायचं नाही, गरिबांना कधी रामराम घालायचं नाही, एखाद्या म्हाताऱ्याच्या हातावर 10 रुपयाची नोट कधी द्यायची नाही, लोकांनी यांना रामराम घालायचा आणि काचातून बायको कपायचं. आणि तीच माणसं रिटायर झाल्यावर वृद्धाश्रमात आहेत, चेक करा गेलो. जे लाल दिवा वापरित होते ना ते वृद्धाश्रमात आहेत. नाहीत, नाहीत का? अरे कधीतरी गरिबाला रामराम घालायला शिका, नोकरी थोड्या दिवस आहे रे, पैसा कोणाकडे नाही. एक ओळी सांगा, मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहत नाही. मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहत नाही. तुम्ही किती लखपती असा, संतांच्या आशीर्वादाशिवाय सुखी वाहू शकत नाही. पण या नालायकाने कधी नोकरीला असताना धर्म पाळला नाही. ओ, कधी म्हाताऱ्या माणसाला रामराम घालायचं नाही, भांडे घासणाऱ्याशी नीट बोलायचं नाही, गेट साफ करणाऱ्याशी बोल, माझ्या ठेवाने वागायचं. पण एक सांग, 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुफुटा आणतो. त्याच्या पुढं सांग का, राहून केतू जर एकत्र आले तर चंद्राला सुद्धा ग्रहण येतं, एवढंच ध्यानात ठेव. राहून केतू दोघं जर एकत्र आले तर सूर्यालाही ग्रहण येतं. नोकरीला असताना जी मंडळी माझा टेल वागली, अख्ख्यांचे मुक्काम वृद्धाश्रमात आहेत.
काय मत आहे तुमचं? रविवारी एखादं झालं ते आणि मटणाचं खाडं करायचं नाही, काय होतं त्याला? रूल आहे आपला आणि नियमात खंडन नको, मर मग. आणि रिटायर झाल्यावर हिंडतो गावा शिकोकोट चालला वा देवाच्या पाया पडायला, याच्यासाठी एक अभंग सांगतो एका मिनिटात. अरे मी तर मला तपराधी कर बहीण मती मंद बुद्धी तिचं आठवलं नाही कधी वाची कुर्बानी ती माय बापा. अरे नाही ऐकले गायले गीत धरिली दास सांडिले हित नावडे पुराण बसले संतन केली बहुत पल निंदा. अरे करू नये तो केला व्यापार व्हायला भार कुटुंबाचा नाही केले तरी त्याचे भ्रमण पाळीला पिंड कर चरण नाही संत सेवा घडले दान फुजाव लोकड मूर्तीचे असंग असंग घडले अन्याय बहुत धर्म पाव नकळे हित नाही बोलू आठवते आपापने घात करू शत्रू मेधावी झालो दारू तू तो कृपेचा सागर उतरी पार तुका म्हणे लिहून ठेवा. 5 वाजता कुत्र्या संघ हिंडल्यानं बुद्धी वाढत नाही, कुत्रं पुढं चालतं एवढं ध्यानात ठेवायचं. ते कुत्रं लोकांना सांगतोय हा रिटायर झाल्यापासून येडेवाणी करायला लागला, याला हिंडून आणतो आता, कारण याला बरमुडा आहे मला साकली. नाही नाही पुढं जाऊन सांगा. ए शिळीच्या गळ्याचं सर किती लोंबलं तरी ते कधी दूध देऊ शकत नाही, काशेतलं गुसीड किती चिटाकलं तरी ते दूध पिऊ शकत नाही, गाळातला बिडू किती डरला तरी तो फुलाचा सुगंध घेऊ शकत नाही, आणि प्रेताला किती मेकअप केली तरी ते उठून बसू शकत नाही. पुढं ऐका जेवढं घुसळ डोक्यात तेवढं. वाऱ्याचं धावणं कधी स्थिर नाही, ओव्या ऐका वाऱ्याचे धावणे का शेळीचे चरणे, बालकाचे मन का सूर्याचे धन, व्याजाचा धंदा करणारी माणसं नीट मेलीत अशी मला एखादी केस दाखवा महाराष्ट्रात. सांगा एखाद्या माणसाचं नाव का तो माणूस टामटुमीत मेला नाही तर फडूनच मारणार का? तो 100 देतोय 110 घेतोय, ते 100 त्याचे आहेत पण 110 तळतळाटाचे आहेत. आणि मग अशी माणसं 10 ml औषध 1.5 लाखाला घेतात, घेतलंय का नाही? घेतलंय का नाही? तरी गेला करायला, पैसा नाही काम आहेत. आजच्या माणसाला पैशाची गरज नाही, समाधानाची गरज आहे. आता हे बिचाऱ्याने वाढदिवसाला कीर्तन ठेवलं, अख्ख्या जनतेला आधार आला. आपलं कीर्तन म्हणजे कीर्तन नाही महाराज, एनर्जी आहे, एनर्जी आहे, ऊर्जा आहे ती माणसाला. खरं आहे बा, आपलं कीर्तन म्हणजे एनर्जी आहे, ज्यानं बारीक ऐकलं तो फ्रेशच होतो. 10 तास झाला कीर्तन सुरू होऊन तुमचं 6 महिन्यातलं दुखणं गेलं, फ्रेश झाले तुम्ही. हे अटॅक बिटॅक बी पी बी पी काय किरकोळ आहे? जो आपलं कीर्तन मनापासून ऐकतो त्याला सर्टिफिकेट देतो मी, 6 महिने अटॅक येऊ शकत नाही. रिलॅक्स झालं पाहिजे, समाधान कुठे? पूर्वी हॉस्पिटलमध्ये माणूस ॲडमिट केला की माणसं म्हणायचे बा काय झालं, पैशाचं काय, ए पैशाचं काय. आता हॉस्पिटलमध्ये माणूस ॲडमिट केला ना लोक पहिले विचारतात स्कोर काय, मग तू काय क्रिकेट खेळत होता का? त्याच्या मागून पुढून नळी घातली आऊट झाला तो, काचातून पाहतोय हा नालायक म्हणतो स्कोर काय. लोक विचारित नाही सर्दी आहे का ताप आहे नाही स्कोर काय, त्याला आधाराची गरज आहे का संपवायची, त्याला गरज कशी ते आधाराची, तुम्ही काय आधार दिलं त्याला स्कोर काय. तो शेजारी होता ना नालायक तुम्हाला 17, मग त्याने म्हणायचं 17 म्हणजे लई नाही इतका इतका, आणि तो काचातून पाहतो याच्या इतका अवघड आहे अवघड आहे. आमच्या पाहुण्याचा तर 9 होता तोर तो मेला झाला. हा विनोद नाही आहे महाराज, हा विनोद नाही, जरा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ज्ञानच देव आहे. इथं आपण 20 मिनिटापूर्वी होतो, तुम्ही काय काळजी नाही करायची, मी रात भरगेळ भरकुटे जाऊ द्या. पण तुम्हाला ज्ञानी होण्याचं भजन एका मिनिटात सांगतो. निवृत्तीनंदेव स्वपन मुक्तबाई ज्ञान नामदेव तुकाराम बोला जा. निवृत्तीनंदेव स्वपन मुक्तबाई ज्ञान नामदेव तुकाराम अर्थ लिहून घ्या. निवृत्त हो ज्ञान मिळेल, ज्ञान मिळवणं सोपं आहे, फायदा तुला मुक्ती मिळेल. तो देव एक आहे त्याचं तू नाम घे, त्या देवाचं नाव तुकाराम आहे.
कशावरून ज्ञान देव रचिला माया ज्ञान देव रचिला माया ज्ञान देव रचिला माया ज्ञान देव रचिला माया टिकू शकत नाही. अध्याय नंबर 15 ओळीवर 35 ए विरक्ती वाचवणी ज्ञानाशी तगणेच नाही. संपलं काम. आता त्याच्या थोडं पुढं सरकायचं. ज्ञान आलं आलं ज्ञान, पण त्या ज्ञानात ग येतो. ग ग जोपर्यंत जात नाही तोपर्यंत ज्ञान स्थिर होत नाही. आणि ज्ञान जर बंद झालं एक बॉक्स कोणता एक हा ज्ञान स्थिर जर झालं तर प्रश्न मिटला. पाण्यावरच बुडबुड आहे, पाण्यातच तयार होतो पण डामा डवलात फिरतो. वाऱ्याची झुळूक आली का पाण्यातच जातो. पाण्यातच बुडबुड आहे पण असा फुगीरपणात फिरतो पाण्यावरच. आणि लो आत आला गेला. तो पाण्यावरचा बुडबुडा पाण्यातलाच आहे पण त्याला अहंकार झाल्यामुळं तो फुगतो. तसं तुम्ही मी ईश्वराचीच लेकर आहे पण आपल्याला अहंकार जास्त झाला आहे. संपलो आपण. ए बरे जा 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 पटकन उठ 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 ज्याला जायचं उठ रे दो उठ ज्याला जायचं ते जा हे इकडे निकडून देर काढून दे जा पटकन परत येऊ नको. या खाली मालिका पाहुणे त्यांचा काय दोष आहे त्यांना जाहिरातीस सव त्यांना उठला अर्धा तास झाला जाहिरातच नाही. हा चॅनल खराब आहे का काय त्यांना काय काय नाही महाराज काय फक्त झाकली 14 लाखाची. 14 दिवस महिला मंडळ 14 वर्ष राम वनवासाला गेला. सीता घेऊन गेला. आता राम 14 दिवस क्वारंटाईन झाला. सीतेनं डोकून नाही पाहिला रे डोकून नाही पाहिला. राम वरच्या मजल्यात आणि सीता खालच्या मजल्यात. हा वरून सीता पाहती झोपलाय का झोपलाय. झोपू दे झोपू दे त्याच्या कर्माची फळं भोगितोय झोपू दे झोपू दे. अरे का असं काय आलंय मला. अख्खी जनता भामटेची आहे असं प्रेमन का असं काय आलंय. माणसं नुसतं म्हणते बायकोवर माझं प्रेम आहे. पागल आहे तू पागल आहे कळलंय तुला. ज्यांचे स्कोर 24 पुढे गेले ना ते वर जाऊन आले आणि वरचं वातावरण पाहून आले कस काय. अरे पेट्रोल गाण ठेवून प्रियशीच्या प्रियशी फिरवायला पेट्रोल घड्याळ गाण ठेवलं आणि पेट्रोल टाकलं गाडीवर आणि ते मॉडेल घेऊन हिंडलं. ती याडपाट पोरगी येतं भंगारच कारत येडे बाबळीत का पाहणीत बसले बाबळा येडी. आणि ती पोरगी त्याला म्हणायची तू माझ्या डोळ्यात पाय. तू माझं हृदय फाडून पाय. तुम्हाला मी पॉझिटिव्ह आहे तिने बाबळी तर सोडून दिला का असं काय. जन देवे देवच ज्ञाने इथं ते आपण अजून ते ज्ञान आलं की वैराग्य होईल. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेवरायांचा आहे. थोडी उडी मारली आपण. आता नामदेवराय कोण एका मिनिटात वारकऱ्यांसाठी. देव बोलला नामदेव महाराज. देव हसला नामदेव महाराज.
देव दूध प्याला, नामदेव महाराज देव साक्षात कीर्तनात नाचला, नामदेव महाराज देव नाचला, यात काय नवलय, कीर्तनात मंदिरच फिरलं, नामदेव महाराज नुसतं मंदिरच फिरलं याच्यात काय नवलय, कीर्तनात बेदरच्या भाषेनं टाकलेली मेलेली गायच जिवंत झाली, नामदेव महाराज देव बोललाय, नामदेव महाराज देव हसलाय, नामदेव महाराज देव बोलला, नामदेव महाराज आणि सगळ्या मालिकेमध्ये सगळ्यात जास्त वयाचे संत नामदेव महाराज आणि आज कीर्तनाला घेतला अभंग नामदेव महाराजांचा आहे. अभंगातला पहिला मुद्दा संपला. एनी डाऊट? 5 सेकंड ई स्टार्ट. प्रत्येक भाग बारीक आहे घ्यायचा. ज्ञानदेव आहे, देव ज्ञान आहे, वैराग्यशिवाय नाही, वैराग्य भक्तीशिवाय नाही, संपला विषय. आणि भक्ती नामदेव बाबासारखी दुसरी कोणी केली नाही. देव फिरलाय, देव मंदिर फिरलंय, देव बोललाय आणि आज कीर्तना घेतलेला अभंग नामदेव रायांचा आहे. पहिला मुद्दा संपला. दुसरा मुद्दा, आज गायक वादक गुणी जन्मंडपाने माईक सिस्टीमाने तरुण मंडळी भजनी मंडळी स्टेजवर उपस्थित मान्यवर गायक वादक गुजन कीर्तनाला आलेले दारुडे बिरुडे बिवडे बिवडे जुगारे उद्या कोणी म्हणाय नको मा नाव नाही घेतलं. पुढारी फाडारी कार्यकर्ते बचत गटाच्या बाया अंगणवाडीच्या बाया सगळ्या तरुण मंडळांना धन्यवाद. आणि पेटगावचे युवा नेतृत्व आजच्या कार्यक्रमाचे अतुल पाटील बापू यांच्या अभिष्टचिंतनाला कार्यक्रमाचे आयोजक अशोक पाटील तुषाराम पिसे श्रेयस गातडे राहुल पोटोळे डॉक्टर सुभाष भाकरे अमोल भामुळे रविकिरण बोडके विघ्नहर्तापद संस्थेचे सर्व संचालक कर्मचारी हनुमंत कदम विकास विशाल जानकर कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजनी मंडळ गायक वादक गुणजन मंडपाले माईक सिस्टीमाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये अभिष्टचिंतनाच्या कीर्तनाला सुरुवात. तुम्ही म्हणा आत्तापर्यंत चाललं काय होतं? आत्तापर्यंत एकच शब्द झालाय, ज्ञानच देवे देवच ज्ञाने. आता थोडस वाईट वाटेल पण सांगून टाकतो. वाढदिवसाला वाढदिवस हा शब्द वापरीत जाऊ नका. अभिष्टचिंतन तो चुकीचा शब्द आहे. त्याला दोन शब्द आहेत, एक अभिष्टचिंतन आणि दोन जन्मदिन. कारण वाढ हा शब्द वाढदिवसाला होत नाही. 100 वर्ष वय असेल आणि 50वा वाढदिवस असेल तर आजचा दिवस तो घर दिवस आहे. ते आयुष्य त्याचं कमी होत असत. ते शब्द वापरीत नाही जायचे. काही काही शब्द वापरा. महिला म्हणलं तुम्ही चहा प्यायला घरात काय वापरता? बशी 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 बशी. काय नाव आहे तिचं? बशी. कधी एका जागेवर बसली? आला पाहुणा चालली, आला पाहुणा चालली. एक मिनटं जाग्यावर नाही तरी तुम्ही तिला काय म्हणता? बशी. आणि जी जागची हालत नाही तिला म्हणता पळी. आणि जे कधीच कुठे गेलं नाही त्याला म्हणता जात. जसा खोट्या ठोकला तसं तसंच आहे. घर पडलं पण जात हल्लं नाही तरी लोक त्याला म्हणता जात. मी असंच आहे. काही वेळेस भाषणात लोक काय म्हणतात? त्यांचे आप्तेष्ट मित्र परिवार दहाव्याला दहाव्याच्या भाषणात आप्तेष्ट मित्र परिवार. तुम्हाला असं म्हणायचं आहे का? ए आप्तेष्ट मित्र परिवार तुम्हाला असं म्हणायचं आहे का? तुम्हाला नातेवाईक आहे? निवांत उत्तर द्या महिला मंडळ पुरुष मंडळी. आता खरं मरीत बसा पटापटा बोला. नीट बसाय बरे. ए आपले शब्द काय? आप्तेष्ट बोला जा. मित्र परिवार लग्नात काय शब्द आहे? आप्तेष्ट मित्र परिवार. दहाव्यात काय शब्द आहे? तुम्हाला नातेवाईक आहे का? असं म्हणायचं आहे तुम्हाला. वडील गेल्यानंतर यम त्रास देणार नाही एवढा त्रास बहिणीने खाते फोडायलेला आहे. यम परवडला. जाम केले बहिणीने भाऊ जाम. आता कीर्तनात बसलेल्या 100 बाया अशा आहेत माझ्या पुढे आत्ता का ते आज भावाशी बोलत नाहीत. आत्ता इथं बसेल. मी नावा सगळं सांगाल, आपलं काम वेगळं आहे. सगळी दुनिया भामट्याची आहे. काय म्हणतो तू? काय ती बहीण अंकाचं काय? ती भाऊ पाया पडत आहे. सही कर, थांब, त्यांना विचारू दे. त्यांना म्हणजे त्या लायकीच्या तू लय लायकीचा पुतळा. तो लावून धर लावून धर. 1.5 लाख मिळतील. कायची बहीण आहे महाराज? आपल्याला बहीणही नाही, आपल्याला भाऊही नाही, आपल्याला तीनच नातेवाईक आहेत. एक आई वडील, दोन संतन, तीन भगवंत. बस खरे नातेवाईक तीनच. एक आई वडील, दोन संत आणि तीन हे मित्र वित्र ही सगळी भामट्याची टोळी आहे. काही लोक म्हणतात माझी लोक 5 वाजता वाट पाहत्या पाजी तो म्हणून. पाजायची बंद कर, त्या मौतीला सुद्धा येणार नाही.
लोकांनी असे लय जणांचे वाटवळ केले, लोकांना काय घेणं आहे. कितीतरी शेख लोकांनी हमाल केले केले नाही, कारण व्यापारी लोक ध्यानात ठेवा, नफा ज्याला पेलवला तोच व्यवहारात टिकला. नफा होईल याचा शंका नाही, पण नफा पेलवला पाहिजे. आणि 80% दुकानदारांना मराठ्यांच्या नफा पेलवत नाही. नफा वाढला स्कूटी इकली, स्कूटी इकली बुलट, कुंबडी बंद मोकड्या, डीसी बंद 90, सगळं बंद कैलासवाशी. पेलेन्स बुलट वर धडकले. विनोद हा नफा पेलवला पाहिजे मला, आणि आपल्या लोकांना नफा पेलवत नाही, आपल्या लोकांना पदही पेलवत नाही. काही लोक आहे ना आम्हालाच फोन करताना तारीख घेताना म्हणतात मी सरपंच बोलतोय. अरे येड्या तू एकाच गावचा आहे, आम्ही महाराष्ट्र येऊन होतो, तुला काय अक्कल विकल काय आहे? आणि तू 2.5 वर्ष आहे, आम्हाला 27 वर्ष झाली, तुझं काही डोकं काम देतं का नाही? आणि तू पैसे घालून झाला, आम्ही पैसे कमीत होय, तुला काही काही लोक आहे मला काही लोक म्हणजे मी माजी सरपंच आहे, मारली होती ना एकदा झक, बसला होता ना गावाच्या बोकंडी, मग तीनदा तीनदा काय? ए पैसा मानात घालू नका, पैसा दानात घाला. नफा पेलवला पाहिजे, पेलवत नाही काही माणसांना, काहींना नाहीच पेलवत. आणि ज्याला पेलवला तो फेल जात नाही, आणि ज्याला पेलवला नाही तो भिकारी झाल्याशिवाय राहत नाही. मग आपली माणसं भिकारी का म्हणतात? मग काही माणसं म्हणतात ना पहिले त्यांना द्या ट्रॅक्टर होती, आता त्याचं बर दुसऱ्याचे ट्रॅक्टर होईल. आता हे तुम्ही शहर ए पा तुम्ही एवढे शहरातले माणसं आहे, सगळ्यांनी मास्क वापरलं, सगळ्यांनी सॅनिटायझर वापरलं, सगळ्यांनी सोशल डिस्टन्स ठेवलं ना, आता पेट मोठी पेट आहे, एखादा भिकारी पेटमध्ये पॉझिटिव्ह निघला का? सांगा मला, मी त्याचं बिल भरतो. सांगा किमान 100 भिकारी आहेत रोडला आणि स्टँडवर, मास्क आहे, सॅनिटायझर आहे, आंघोळी चिंतेची गाठत नाही, गडी निगेटिव्ह. आपल्या सगळ्या अंगाला सेपरेट साबण, इकडं इकडं लावायचं नाही, इकडला इकडं लावायचं नाही, इकडला इकडं लावायचं नाही, इकडलं इकडं लावायचं. याचं कारण आहे विकेरी निगेटिव्ह का? थिंकिंग कमी आहे, ह्युम्युनिटी जास्त आहे. थिंकिंग कमी आहे आणि ह्युम्युनिटी जास्त आहे. आपला मेंदू झालाय बारीक, टेन्शन फार. काय होईल देशाचं? घरात नीट राहे ते देशाचं मरू दे, तिकडे काय बंबात लाकडं लुटितो, काय होईल देशाचं? ती म्हणली मरू द्या, धोतर जळालं ते बाजूला करा, देशाचं राहू द्या. म्हणजे आपल्याला टेन्शन जास्त आहे मला, आणि मानसिक तणाव. बऱ्याच लोकांनी, एज्युकेटेड लोकांनी व्याख्या काय केली जनरली, आता हे डॉक्टर विक्टर शिक्षक लोक सांगा बरं मला, तुम्ही जनरली वाक्य काय वापरता? त्या माणसाला काय आला? अटॅक आला. बरोबर, तुम्ही अटॅकची व्याख्या काय केली सांगा? नुसते 10-10 लाख भरान मेडिकलला जा, 20-20 लाख भरान इंजिनिअरला जा, आणि ज्यांनी काढलं त्यांना श्रीमंत करा. तुम्ही काय बधीर होईल माणसं आहे मला, तुमचं तुमचं डोकं काम नाही देत. तुम्ही आता मायापुढे बसले का? खरंय 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 खरंय, मी निघून गेलो का? धंदा आहे त्याचा. इंदुरीकर मरल महाराज, पण तुम्हाला आपलीच आठवणीला हा माणूस काय म्हणत होता काय काय? तुम्ही अटॅकची व्याख्या काय केली? काय केली जनरली डॉक्टर काय म्हणतात त्यांना? अटॅक आला. आता इंजिनिअरिंगचे डिप्लोमाचे पोरं पोरी, मेडिकलची पोरं, 10-10 लाख भरून तुम्ही मेडिकलला गेले, तुम्ही अटॅकची व्याख्या काय केली? आता सगळे शिकले लोक उत्तर द्या. तुम्हाला 1.5-2 लाख पेमेंट आहे, तुमचं हृदय कोणत्या बाजूला आहे? हृदय 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 आहे का पहिला हा प्रश्न. कोणत्या बाजूला आहे ए हृदय कोणत्या बाजूला आहे? डाव्या. नीट उत्तर द्या. पुरी बिरी मेडिकलला जाणार आहे, इंजिनिअरिंगला, उगत पैसे घालायचे झक मारायचे काय काम आहे त्याचं?
सांगा मला तुमचे सगळ्यांचे हृदय कोणत्या बाजूला? डाव्या बाजूला. शरीराचा सगळ्यात नाजूक अवयव कोणता? हृदय. म्हणजे गुडघा गेला तरी चालेल, पाय गेला तरी चालेल, हृदयाला किंमत आहे का नाही? आहे. तुम्ही बोलत आहे का नाही? आहे. तुमच्या सगळ्या लोकांच्या शर्टाचे खिसे कुठे आहेत? डाव्या बाजूला. तुम्ही मोबाईल कुठे ठेवता? डाव्या बाजूला. बरोबर आहे ना? हृदय कोणत्या बाजूला आहे? डाव्या बाजूला. आणि शरीराचा नाजूक अवयव कोणता आहे? हृदय. आणि तुमच्या सगळ्यांचे मोबाईल कोणत्या खिशात आहे? डाव्या बाजूला. मग आता मला सांगा, 7-8 वेळा जर मोबाईल व्हायब्रेट झाला सायलेंट ठेवून तर जाग्यावर मरशील ना तुम्ही? मग आता मोबाईल कुठं ठेवा याची अक्कल नाही, तुम्ही पेमेंट घेता कशाची? विनोद समजू नका, मोबाईल वरच्या खिशात कधी ठेवू नका. तुम्ही टेबलवर ठेवून बघा, व्हायब्रेट होतो. पुस्तकावर ठेवून बघा, व्हायब्रेट होतो. इथं ठेवू नये, इथं मोबाईल ठेवू नये, तिकडं नका लक्ष देऊ. ऐ, मोबाईल इथं ठेवत जात नका. हे हृदय आहे. तुम्हाला कोण सांगेल माट्या काय येतो? ऐका व्याख्या आटायची. आणूनच दाखवतो 2 मिनिटात. तुम्हाला बसल्या बसल्या आटा येईल पाहता. मेंदू किती बोंबाल सगळं? 2. तुम्ही सुधरातच लोकांना काय नाही. मेंदू किती? 2. लहान मेंदू, मोठा मेंदू, त्याला 3 आवरण, दृढावरण, जालावरण, मध्यावरण. इन ब्रेन, ब्रेन इज कॅपॅसिटी ऑफ नॉलेज इज डिफरन्स बट ब्रेन इज सेम. ब्रेन इज सेम बट कॅपॅसिटी ऑफ नॉलेज इज डिफरन्स. त्या मेंदूला रक्तपुरवठा होण्यासाठी इथं स्थिर आहे. मान्य. हृदयाला 2 कप्पे, 4 कप्पे. उजवी जेवणिका, डावी जेवणिका, तिकडं नका लक्ष देऊ. उजवी जेवणिका, डावी जेवणिका, उजवी कर्णिका, डावी कर्णिका. हृदयाला जर ब्लड ऑफ सर्क्युलेशन कमी झालं तर परिणामी माणसाला घाम येतो. आणि घाम आलेला माणूस घाबरतो आणि हृदयाला रक्त कमी पडलं का तो मरतो. इट इज कॉल्ड अटॅक. अटॅकला एकच औषध आहे, नो टॅबलेट, नो इंजेक्शन. अटॅकला एकच औषध, घडलेली घटना जाग्यावर विसरणे. तिचा विचारच करायचा नाही. आता क्वारेला असताना आपल्याला प्रियशीने धोका दिला, स्वभाव आहे तिचा. बरं, तिने आपल्याला एकट्याला दिलाय का? म्हणतो असा बावळ्यासारखा नुसता तिच्याच नावाचा जप करतो म्हणजे मरशीला तू. टेन्शन फ्री राहायचं महाराज, टेन्शन फ्री. अटॅक येणार नाही, सोडून द्यायचा तो विषय. घडलेली घटना सोडून द्या. काय त्याचं नाही, नोकरी नाही, नसू दे. स्वतःची आत्मशक्ती जागी करा आणि त्या वाढदिवसाच्या कीर्तनाला सुरुवात. आता आपलं कीर्तन वाढदिवसाला ठुलं म्हणल्यावर त्या व्यक्तीला 100 वर्ष द्यावं नाही. नाही, आपलं कीर्तन जर वाढदिवसाला ठुलं तर माणूस 100 वर्ष जगतो. आपलं कीर्तन जर दुकानच्या उद्घाटनाला ठुलं तर वर्षात दुसरं दुकान होतं. आपलं कीर्तन जर बंगल्याच्या वास्तुशांतीला ठुलं तर वर्षात दुसरा बंगला होतो. आणि आपलं कीर्तन जर लग्नाला ठुलं वर्षात दुसरे. बाकीचा विचार घरी गेल्याव करा. नाही, पण त्या वाढदिवसाला अभिष्ट चिंतन शब्द वापरायचा किंवा जन्मदिवस वापरायचा. त्यांच्या सगळ्या परिवाराला उदंड आयुष्य लाभो. ईश्वरचरणी प्रार्थना हा मंगाला सुरुवात. आजच्या कार्यक्रमाचं कौतुक करावं ते त्यांच्या कार्यकर्त्यांचं आणि सगळ्यात बापूंचं कौतुक करावं का महामारीच्या काळात कीर्तन ठेवलं. दुसरं कौतुक करावं, 1.5 वर्ष लोकांच्या कानावर चांगलं पडलं नव्हतं, निदान आज 4 शब्द चांगले पडतील. आणि तिसरं कौतुक करावं, एवढ्या जनतेच्या आशीर्वादावर बापूंना कधीच काही कमी पडणार नाही. आणि चौथं वाक्य सांगतो, कोणताही माणूस मोठा व्हायला प्रारब्ध लागतं असं बोगसगिरी चालत नाही. कुणी उठणं नाही का? कोणी उठायचं पखवत वाजायचं बापाची पेंडे. काही काही 6-6 वर्ष आळंदीत राहिले, फक्त धोतरच नेसाय शिकले, गाजरं काही येत नाही, असं चालतं का? त्याला प्रारब्ध लागतं. आता यांच्या बाबतीमध्ये एक वाक्य सांगतो, पतसंस्था चालवणं, मोठ्या लोकांना लोकांवर मनाचं राज्य गाजवणं, याला 4 कारणं आहेत. 1, बापूंचं प्रारब्ध उत्तम आहे. 2, प्रयत्न चांगले आहेत. 3, स्वतःचं कर्तृत्व आहे. आणि 4, साधू संतांचा आणि आई वडिलांचा आशीर्वाद आहे. असं मोठं व्हायची भाषा जमत नाही. काही लोक म्हणतात हू चालत नाही. काही लोक एकदाच सरपंच झाले, कावळा शिळेपूवत परत सरपंच झालेले नाही, मेले ते.
तसं नाहीये ते. राजकारण करणं आणि परमार्थ करणं या गोष्टी रक्तात असाव्या लागतात. कारण आत्ता पहिला काळ नाही आहे. आता आपल्याला वाटतं लोक त्यांच्या मागं भरपूर हिंडतात, चुकीचं आहे. तुम्ही समाजासाठी कितीही काम करा, ते आदल्या रात्री 200 अपेक्षा करतातच. यांच्या घरात नळ आणा ना, त्यांच्या तोंडात नळ घाला. काय काय म्हणणं आहे तुमचं? यांना सायपण करून द्या, मंदिर बांधून द्या, अंगणवाडी बांधून द्या, यांना घोगऱ्या चारा अंगणवाडीच्या. मंडळी तशी राहिली नाही, ही आदल्या रात्री 200 वाट पाहतीच. काय मत आहे तुमचं? कामयांची किती करा लोकांना, त्याच्याशी काही. यांची साईड गटार काढा, यांच्या तोंडात नळी घाला, हे काम दाखवणार. तुम्हाला सुधारणच काय, इथं काय करायचं? समाजाला काही घेणं नाही मला. समाज फक्त टीट फॉर टॅट आहे. तात्पुरतं वापरून घेणार, सोडून देणार. समाजाला तुमचं काही घेणं नाही. आपण फक्त आपली नीती सोडायची नाही, जग निश्चित होत. आपल्याकडे काय राहिलंय? कितीला आहे तू? ए ब्रे, कितीला आहे? तुला आहे काय माहिती? कितीला आहे? कितीला आहे? कितीला आहे तू? शाळेत कितीला आहे? 6वी? 6वीला आहे का? तू 5वीला गेला का तरी? तू 4थीतून डायरेक्ट कितीला गेला? 6वी. उद्या 9वीत बस. सरळ बसा पटकन, बैठे बैठे सावधान. सावधान म्हणजे मांड्या आवली तुम्ही. अहो 3 वर्ष त्यांनी पेन हातात धरलं नाही महाराज. 3रं वर्ष म्हणजे 2.5 तर पुरे झाले. कोण पाहतं त्यांच्याकडं? दुपारभर लाईट गेली तर लोक वायरमॅनला उचलून आपते त्या. ST वाल्यानं गाळ उडवलं तर त्याला घोडा लावी त्या. यांची पिढी संपली, तुम्ही काय वाकडं केलं? कोणचं ग्रामपंचायतीला पाणी नाही आलं तर माणसं शिपायला नळाला आणतात. दुपारभर लाईट गेली, काय सरळ बसा पटकन. तुमचे क्लास चालू आहे का? रेडा आणले बोर, सरळ बसा. इटुळी बैठे बैठे सावधान, तोंडाचे फटके काढा आणि माझ्याकडे उत्तर द्या. तुमचे क्लास ऑनलाईन चालू आहे का ऑफलाईन? ऑनलाईन. मी म्हणतो ते खरं आहे का खोटं आहे बा? इकडं नीट आहे का? त्यांचे बाप बीप गावातले गाव पुढारी नीट आहे का? पोरानं तुम्ही ऑनलाईन क्लास करताना मॅडम डिलीट करून गाणे ऐकता, खरं आहे का खोटं आहे? घ्या. चला पटकन बैठे. ए इकडं लक्ष दे, एवढ्या टोळीने इकडे बोला मला ऐका. एवढ्याला ऐकू गेलं पाहिजे. पोरानं पटकन बोला, तुम्ही मॅडम डिलीट करून गाणे ऐकता, खरं आहे का खोटं आहे? खरं आहे. तुम्ही मॅडम डिलीट करून गेम खेळता, खरं आहे का खोटं आहे? खरं आहे. तुम्हाला मोबाईलचा नाद लागला, खरं आहे का खोटं आहे? खरं आहे. आता मोबाईलमुळं काय झालं पटापट ऐका. डोळे गेले, डोळे आवाज कमी येतोय, डोळे कंबर गेली, मेंदू चला पटापटा फास्ट आवाज कमी येतोय. डोळे जोरात बोला, डोळे गेले, कंबर गेली, मेंदू गेला, हा मेंदू गेला, मित्र गेले, झोप गेली, झोप येत मोबाईलमुळं झोप येत नाही, झोप यावं म्हणून क्वार्टर सुरू. झाली पटापट बोला, झोप यावं म्हणून क्वार्टर सुरू झाली. क्वार्टरला काय लागतात पटापट बोला? पैसे. पैसे मिळावं म्हणून चोरी सुरू झाली. चोरी केली, मोबाईल भारी जोरात बोला ना, भारी मोबाईल घेतला आणि त्याच्यात गेम सुरू झाली. गेमचे नावं सांगा 2-3. फ्री फायर करेक्ट, पबजी पटकन, जुडो करेक्ट. वा, देश प्रगतीच्या दिशेने. चला आणि मोबाईल खेळता खेळता त्यांना ॲप सापडला. काय सापडला पोरानो? ॲप. आणि ॲपवर दुस्ती झाली, कुणाशी? पुरीशी करेक्ट. हा चला बोला पटकन. पुरगी यानं पाहेल नाही पण गडी कामाला लागला. तिनं वळखला हा कामातून गेला गेला. तिनं याचा ATM मोकळा गेला. हा भिकारी आवाज कमी येतोय, हा भिकारी झाला. प्रेम वाढलं, पळून जायचं ठरलं ठरलं, पळून
गेले, पैसे संपले, प्रेम कमी झालं. तिच्या पहिल्या प्रियकराचा तिला फोन आला, याला लोन आला, यानं तिच्या ठेवून दिली, ती निघून गेले गेली. याला टेन्शन आलं, हा मोकार प्याला आणि जाग्यावर मेला. त्याच्या दहाव्याला इंदुरीकरचं प्रवचन ठेवलं. काय वांग सांगू का दहाव्याला? अतो कसा मेला याची ओवी नको का ज्ञानेश्वरी? संपली माणसं. आता फक्त ए पूर्ण मी बोललोय खरंय का खोटे? खरे. मी किती बोललो तरी तुम्ही सुधरू शकत? जोरात बोला पटकन. आपल्या घरात ए आपल्या घरात पप्पाचं मम्मीचं भांडण झालं तर सगळ्यात जास्त स्पीड मध्ये कोण बोलती? मम्मी. खरे. आणि भामट्यावानी खाली मान घालून कोण ऐकतो? पप्पा. खरे. मग आपल्या घरात भामटा कोण? पप्पा. आणि घरातला हेडमास्टर कोण? मम्मी. करेक्ट. पटापट बोला पोरणो. आपले पप्पा वाघाला घाबरत नाहीत, आपले पप्पा सियाला घाबरत नाहीत, आपले पप्पा चोराला घाबरत नाहीत, आपले पप्पा घरात फक्त एक जणीलाच घाबरतात. आय 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 आय. आणि हे मी म्हणलं असतं तर लई झोंबलं असतं. आय वाट लागली मला. चला थोडं पुढं. तुम्ही मला पुढं सरकायचंच का? त्या बिष्ट चिंतनाला प्रार्थना करायची. देवाकडे काही मागायचं नाही. ही गाडी बिडी मागलीही राहणार आहे. ए पखवत राहणार आहे, वाजवणारा जाणार आहे. गाडी ए गाडी राहणार आहे, ड्रायव्हर जाणार आहे. माझ चाल राहणार आहे, गायक जाणार आहे. अभंग राहणार आहे, महाराज जाणार आहे. ग्रामपंचायत राहणार आहे, सदस्य खपा खप जाणार आहे. ईच अँड एव्हरीथिंग इन द वर्ल्ड हॅज अ एंड पॉईंट. लोकांना अर्थ कळत नाही. आता हे कीर्तनामध्ये हे मोबाईल बिबाईल घेऊन जातं ना, हे कॅमेरे फॅमेरेवाले लोक हे कीर्तन वापरत ना मोबाईल. यांनी मोबाईल कीर्तनात नेऊ नये या मताचा मी नाही, पण हे काय करतात महाराज, यांना कवडीचं कीर्तन कळत नाही. हे घरी गेल्यावर कीर्तन ऐकतात आणि वव्यान प्रमाण काढून टाकतात आणि अशी क्लिप करत्या आणि आपल्या ठोकीत आहे. म्हणजे पैसे हे कमी त्या, यांचं वाटूळच होणार नाही. आज जर कोणी क्लिप टाकली ना, तुला पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, ती 3 दिवसाच्या पुढे राहत नाही, टाकून पाहिजे. आणि राजकारणी लोक नीट ऐका. क्लिप बापू, क्लिपांना थोडं जपा. क्लिपां टाकणार आहेत, यांच्याकडे छोटे कॅमेरे आहेत, हे बरोबर गेम दाखवतात. बऱ्याच लोकांचा कार्यक्रम क्लिपांनी केला, तुमचं काय मत आहे? त्याचे सगळ्यात जास्त फळं मी भोगले, म्हणजे अजूनही भोगितो. हां, लई लई नालायक अवलादी आम्हाला. क्लिपांचं नाद कमी करा. कशाची क्लिप? शिळेला बकरू झालं क्लिप, मोठ्या माणसानं लघवी केली क्लिप, त्या पा हे झालं क्लिप पाहिजे. एक पाखवाद्यानं थोडं वाजवलं का ठुकठुक क्लिप, गायकानं हे करायचं क्लिप. आणि आपल्या पुरीने तर बार लाजा सोडल्या, भारी कपडे घालती, नदवीत घालती, हिंदी गाण्याचं कडवं लावती. हे 80% व्हॉट्सअप पण फेसबुक पुरीने लावून धरलंय. काय मध्ये तुमचं? आपल्या संस्कृतीला शोभत कधी? पुरीला काय नाव ठेवते? म्हातारी गाडेवाणी करायला लागली. म्हातारी सुद्धा म्हातारी बागला धरीत आहे. गेले ते दिवस राहिल्या ते आठवणी. अरे मग दुसरी कर अशी येडेवाणी काय करू? विनोद नाही, क्लिपांना कमी करा, मोबाईलचा वापरच कमी करा. काय मत आहे तुमचं? आता हे आम्ही आहेत, नाही वापरीत मोबाईल. काय फरमाल? काही इज्जत गेली आमची? नाही वापरीत मी मोबाईल. काय फरमाडला? माझा 2300 रुपयाचा मोबाईल आहे, त्याला घेऊन 4 वर्ष झाले. व्हॉट्सअप नाही, फेसबुक नाही, कोण बाळा 3 झालं त्याचाही तपास नाही, आणि कोणते मिळालं त्याच्याशी काय घेणं आपल्याला? ज्याला गरज आहे तो झक मारीन सांगल आपल्याला. माझा मोबाईल सेकंदावर आहे, तुम्ही माझ्याशी एकच सेकंद बोलणार, येस नो उलट तिकडं. काय आहे त्याचं? उगाच बावळ्याचा बाजार झाला, मेंदू कमी झाले. काय म्हणते तुमचं? आणि काय बोलायचं मोबाईलवर? हॅलो हॅलो, कुठे आहे? नदी वय जळतो येतो. काय प्रश्न आहे? हॅलो कुठे आहे? जेवला का? मी आला तो काय करायचं तुला?
आणि बोलायच्या पद्धती इतक्या बिंडो घालणार, चार पद्धती आहेत, नीट पाय माय हात हॅलो हॅलो हॅलो. अरे तो नाही बोलत, बंद कर, फार आग झाली मागून, तू असं काय करू हॅलो 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 हॅलो. आता इकडं लाव, अरे काय माणूस आहे. हा विनोद नाही, कंट्रोल जर केलं नाही तर एक दिवस धोकाच आहे. काय म्हणते आता तुम्हाला राग येईल, आता तुम्ही मला घोडा लावा, मागं पुढं लावायचा तोंडावर लावा, पण मी तळतळीनं बोलणारा माणूस आहे महाराज, तळतळीनं. महाराज म्हणून माझं कीर्तन कधी ऐकत जाऊ नका, महाराज मरू द्या तिकडे उलथ द्या. तुमचा मुलगा म्हणून ऐका आणि तुमचा मित्र म्हणून ऐका, मी तुमचा आहे, तुम्हाला थोडंफार बोललं पाहिजे आणि तुम्ही आमचे निम्म तरी ऐकलं पाहिजे. काय मत आहे तुमचे? आज आपल्या माणसाला आपली माणसं जर बोलली नाही तर माणसं संपली, काय मत आहे तुमचं? 25% पोरींनी गावामध्ये बापाला वर मान काढायला जागा ठेवली नाही, काय मत आहे तुमचं? ईश्वरासारखे बाप पण उशीत मुंडकं गुतून तळतळा रडायला लागले महाराज. नाही लागले, नाही लागले. अरे ज्या बापानं बायकोच्या गळ्यातले दागिने मोडून मुलीचं शिक्षण केलं, ती मुलगी जर बापाला टाक लावत असेल तर त्या बापाच्या जगण्याचं व्हॅल्युएशन काय? लोकांना राग येतो बा महाराज, डायरेक्ट बोलतो. आज ईश्वरासारखा बाप जर उशीत मुंडकं गुतून रडत असेल तर काय किंमत राहिली? 80% पोरी इंद्रिकरला शिवाय देत्या. कामी प्रेम करू नाही तर लफडं करू, त्याला काय करायचं? प्यार क्या चीज है इंद्रिकर को क्या मालूम है, प्यार तो अंधा होता है, इंद्रिकर ने तो प्यार किया ही नहीं, फिर मारो झक. बंगल्यातून पुरी पळून गेल्या तर कांदे लावायच्या ठोळीच्या मुकादम झाल्यात. सांगल्यात हसण्यावरी गोष्टी नेऊ नका. या 4 वर्षामध्ये बाप पोराच्या अंत्यविधीला गेलाय, गेलाय की नाही बोला? मुलगा मलाय, मुलगा तुम्हाला, मुलगी मलाय, मुलगी तुम्हाला. आज रात्रंदिवस हाडाचे काडे करून आपण संपत्ती कमवतो कोणासाठी? जरा प्रत्येक बसलेल्या माणसानं मनाला प्रश्न विचारा. आज आपण बण्यान मळालं तर पलटी करून घालतोय, बण्यान तुटलं तर घाट मारतोय, अरे प्रवासामध्ये आपण शेंगदाणे खाऊन दिवस काढतोय, कोणासाठी कमवतोय आपण? कोणासाठी कमवतोय याचा जरा मनाला प्रश्न विचारा, विचारा. एक दिवस ऑफिसला काय काही जायचं तर बिगर डब्याचा माणूस जातो, 2-4 वर संध्याकाळी घरी येतोय. महाराज शेतकरी जर बाजारात गेला ना महाराज तर मिसळ पाव खाऊन दिवस काढतोय. आणि या पोरण, अरे परवापासून 10वीचे ऑनलाईन फॉर्म भरायला सुरुवात झाली, बाप रडले शाळेत, रडले. 500 रुपये 10वीच्या पोराची फी मी उसगेल्यावर पेमेंट झाल्यावर भरेल, पण माझ्या पोराचा फॉर्म भरा. ही वेळ आज आली, आली का नाही बोला? आणि त्याचे 70% पोरं दारू पितात, शेतकऱ्याचे 70%. आणि कोरोनाच्या काळामध्ये सगळ्यात संख्या दारुड्यांची जास्त वाढली, 3-30% लोक दारू प्यायला लागले, 80,000 पल्सर आहे पोराला, 10,000 मोबाईल आहे. आणि देवळा पुढं धाब्यावानी गाड्या लावतोय, धाब्या पुढं देवळावानी पुढं गाड्या लावून कोटरी पितात. अरे स्वतःला थोडा विचार करा, विचार करा. रुपया उत्पन्न नाहीये, 80,000 पल्सर पोऱ्या दारू पितोय. हसण्यावरी नेऊ नका तुम्ही. ए बण्यान मळालं तर त्यानं पलटी करून घातलंय, बण्यान तुटलं तर त्यानं बायकोच्या गळ्यातले दागिने मोडले, चष्म्याच्या काचा फुटलेल्या बाप अंगणात बसला होता, चष्म्याच्या काचा फुटलेल्या बाप अंगणात बसला होता. संध्याकाळची वेळ होती, 2-3 जणांनी म्हाताऱ्याला उचललं, स्मशानात नेलं. 24 वर्षाचा तरणा बाण पोरक्याचा तर दारू पिऊन मेला होता. चष्म्याच्या काचा फुटलेल्या बापाने मुलाचा चेहरा ओळखला, सारा जमादारी बापाच्या हातातली काठी खाली पडली, थरथरणारा बाप गपदेशी खाली बसलं, थरथरणाऱ्या बापाने हातात पाणी घेतलं. 24 वर्षाच्या तरण्या बाण पोराच्या तोंडात 70 वर्षाच्या बापानं पाणी ओतलं, आग लागली प्रतला. स्वतःच्या पोराची राग झालेली बापानं उघड्या डोळ्यानं पाहिली आणि बापानं गुडघ्यात मुंडकं गुतवलं, पागल झाला बाप. आपल्या नालायक वागण्याने आपला बाप पागल होत असेल तर आई वाज राहिलेली काय वाईट प्रश्नचिन्ह आहे वाटतंय आम्हाला. पण या हसण्याच्या गोष्टी राहिल्या नाही, हे फटकावलेच पाहिजे. कोण कोणावर जो विचार करतो, एक वाक्य समजा, 50 वर्षात आपण दुःख भोगलं नव्हतं, एवढं दुःख मागच्या 6 महिन्यात भोगलंय, भोगलंय ना? ऐका बारीक, 50 वर्षात स्टेजवर आणि खाली बसलेले जेवढे लोक आहे कीर्तनाला, प्रत्येकानं 3 महिन्यापूर्वी एक जवळचा माणूस गमावलाय, कुणाची तरी आई गेली,
कुणाचा तरी बाप गेला आहे, कुणाचा तरी भाऊ गेला आहे, कुणाचा तरी मित्र गेला आहे. कपाटभर नोटा होत्या घरात, कपाट उघडायला माणसं राहिले नाहीत. आईबापाचा आधार मुलं गेलीत. ज्या झाडाखाली बसून आयुष्य काढायचं होतं ते झाडच उपसलं आहे आणि आपण अनुभव घेतला आहे. ए पाणी पाजायला कोणी नव्हतं, प्रेत पेटवायला कोणी नव्हतं, हा अनुभव आपण घेतला नाही, घेतला नाही. अरे प्रेत पेटवायला पोरगा नव्हता, रडायला बायको नव्हती, का जाळायला माणसं नव्हती. एका एका गावानं 50-50 प्रेत जाळली 2 महिन्यात. नाही जाळली झाली. मग 1-2 मिनटं मी वेळ घेतो, तुम्ही फक्त मला उत्तर द्या. एवढा झटका देवाने दिला, बसलेल्या माणसांनी वागण्यात काय बदल केला, काय केला बदल? नोटा जाग्यावर राहिला, जमीन जाग्यावर राहिली. एकुलता एक मुलगा होता, तो प्रेत पेटवायला नव्हता. एकुलती एक बायको तिथं नव्हती. आणि भाऊबंद तर नदीवर झाले नाही, पिंड दानसुद्धा झालं नाही. हा झटका आपण घेतला नाही, घेतला नाही, घेतला नाही. मग आपण काय बदल केला? किती जणांनी कोरोना झाल्यापासून भांडण सोडलं आहे, किती जणांनी दारू प्यायचं बंद केलं आहे, किती जणांनी मटण खायचं बंद केलं आहे. कारण बोटवर एक वाक्य सांगा जड जाईल तुम्हाला. कोरोनानं माणसं मेल्याचं अजिबात कुणाला दुःख झालं नाही, त्यांची इस्टेट मिळाली नाही याचं दुःख आहे. आज बसलेल्या प्रत्येक माणसाच्या घरात कोरोनानं माणसं गेली ना मेले ना, त्यांच्या इस्टेटीवरून वाद चालू आहेत प्रत्येकाच्या. आज माझ्या सगट काय मत आहे तुमचं? माणसं मेल्याचं कुणाला दुःख आहे? आणि कोण ख्यात करायला मोकळा आहे? आज सगळी माणसं पैशासाठी जगू राहिली. इस्टेटीला काय आग लावता, आग लावता काय करायचं इस्टेटीला? इस्टेटीचं करायचं काय? एकुलत्या आईचा एकुलता एक मुलगा जर कोरोनाने गेला तर तिच्या सुनबाईने 15 दिवसामध्ये तिची मुलं घेऊन तिच्या बापाच्या घरी निघून गेली. पण तिने 9 महिने कुशीत वागवलेल्या मुलाचा विचारच केला नाही. त्या आईलाच तुम्ही आधार द्यायला लागत होता. त्या आईला तुम्हाला आधाराची गरज होती ना? अरे काही झालं तर त्या आईच्या पोटचा गोळा गेला आहे. पण बायको म्हणून त्या बाईला 15 दिवससुद्धा काही वाटलं नाही. काय मत आहे तुमचं? घेऊन गेले मुलं आणि तिचा बाप फोन करतोय, इष्टितीची वाटणी करून घ्या, आम्हाला मुलीचं दुसरं लग्न करायचं आहे. नुसतं करायचं नाही, केले मागच्या आठवड्यात. मग आता मला तुम्ही निवांत उत्तर द्या. बसलेली माणसं, पती गेल्याचं जर पत्नीला दुःख नाही, भाऊ गेल्याचं जर भावाला दुःख नाही, बाप गेल्याचं जर बापाला दुःख नाही, हां, तर ह्या जगात राहिले काय? तिकडं ना कृषी देऊ. आणि हे सावरण्याची गरज आहे. कोरोनामध्ये माणसं मेल्याचं दुःख नाही झालं, पैशासाठी जीव देऊ नका. नका चिंतनाला सगळ्यांनी मागा कल्प आयुष्य वावे तया कुळा 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 काळी
मला दोन तीन संकल्प करायचे आहेत, हे मुद्दे काळाची अरे आता राहू दे. आपण सगळी लोक अभिष्ट चिंतनाला कार्यकर्ते लोक फुल वापरतो हार. आता मग अशी मेद त्यांना घातला, त्यांनी मला हार घातला. एक मिनटं हार गळ्यात गेला, तो हार कुठं गेला? खाली गेला. आपण फुल कुणाला वाहतो? देवाला. मग आजपासून बापूंच्या अभिष्टातील त्यांना पहिला संकल्प करायचा, वाढदिवसांना हार बुफे या गोष्टी वापरायच्याच नाही. त्याच्याऐवजी 20 रुपयाचे 5 पेन घ्या आणि गरीबाच्या 5च पोरांना द्या, त्यांचा आशीर्वाद देव भेटेल. काय म्हणते, 10वीच्या 4 मुलांची फी भरा 500-500 रुपयाने. नाही तर आता हे बिचारीनी कीर्तन ठेवलं, नाही तर वाढदिवसाचे तमाशे लई कठीण आहेत. यांचे वाढदिवस तर लई कठीण, पोरांचे घरी नाही करीत आता ते. हायवेला 90 केक चपटी शिया, मग तो केक डांबरीवर ठेवायचा, सामुदायिक लघवी करायची त्याच्यावर, आणि तो एकत्र करून खायचा. हॅपी बर्थडे टू यू. पोरण खरं आहे का खोटं आहे? नाही, आपले भक्त खोटं बोलत नाही. काय वाढदिवस आहे? काही काहींचे तर वाढदिवस फळे वाटप 13 केळं वाटितो, पण इळ भर टीव्हीला पट्टी, फळे वाटप फळे वाटप 13 केळं, 11 तर कार्यकर्त्यांनीच खाली, 2 केळं शिवलं करायला, 1 त्याला आणि 1 लोकांना, काय करते? पण इळ भर पट्टी फळे वाटप, 3 रगा वाटल्या गरिबांना, उबदार कपडे वाटप, आणि राज्य काढून आणले बेकऱ्यांच्या अंगावर. अरे एवढ्या मोठ्या अथांग समाजाला कीर्तनाचा लाभ दिला, हा खरा वाढदिवस. आता एवढे लोक तुम्हाला सभेला आणायला 10 लाख रुपये लागले असते, मग मलाच आता बापूने 2-3 लाख द्यायला काय हरकत आहे? बापूने उलट म्हणलं पाहिजे, चला इंद्रीकर आपला माणूस आहे, गरीबाला देऊन टाका. आम्ही लई दुष्काळ काढला 1.5 वर्ष पाहून, आमची लई जिरली रे, लई जिरली. फोन चालू ठेवून रिंग वाजणार रे, फोन चालू ठेवून रिंग वाजणार. कुणी विचारी ना मेला का ऊल असला? आता शिक थोडं बरं झालं. महाराज बसलेले राजकारणी ध्यानात ठेवा, ज्यांनी ज्यांनी धर्म टिकवला ना त्यांच्यावरच कोरोनाला अन्याय झाला. तमाशावाले, जागरण गोंधळवाले, कीर्तनकार, गायक, वादक, 1 रुपया कोणी मदत केली नाही, 1 रुपया. आणि लोक बोभाटा करतात बा, कीर्तनकार लोक लई पैसे घेते बा. आम्हाला जर 1.5 वर्षात तुम्ही पहिली भर बाजरी दिली नाही तर आम्ही तुम्हाला पैसे का सोडावे? आणि आम्ही पैसे घेतो याचं जर तुम्हाला दुखणं होत आहे तर बिगर कमिशन काम करणारा बसलेल्या पैकी कोण आहे बा? कोणी साबण लावला एवढ्या 20,000 लोकात का मी टक्का घेत नाही असं वॉटवर्कर सत्कार करतो तो. अरे लग्न जमवायच्या दलाल आहेत, काय म्हणणार तू? लग्न जमावणाऱ्या दलालांनी बंगले बांधलेत. 80% गायक वादकांच्या बायकांच्या गळ्यात 1.5 वर्षामध्ये दागिने राहिले नाही महाराज. 50% गायक वादकांच्या गाड्या गेल्या. प्रसंग साधा नाही. आता ही दोन्ही पोरं वाजवतात, यांचं जगणं कशावर आहे? बोटावर आहे. लॉकडाऊनमध्ये हे कंपन्यांनी कामाला गेले, बोटं गेली महाराज. मग पखवाद्याचं बोट गेलं काय आणि पखवाद्या मेला काय, काय फरक आहे? कोण कोणला रुपया देतो? आता लोक फक्त म्हणे हे नाही हो नाही. हे फक्त म्हणायचं, कोरोनाचा झटका फक्त शेतकऱ्याला बसला नाही, तो हुशारच घडी, त्याला काही घेणं पडत नाही. त्याच्या घरात का व्हाय 2 पाहिले गो व्हायचे? पण ज्यांना 30-30 लाख पगार होता, 3-3 लाख, तेच रेशनच्या रांगेत उभी होती, 3 किलो दे रे, 3 किलो. त्याची बायको तर लोकांना म्हणायची, आमची पिंटूचे पप्पा त्या गव्हाची पोळी खात नाही आणि त्यांना पचतही नाही. बाई त्याला गहू पचतील, पोळी काय पचतो तो? शेतकऱ्याला काय नाही, शेतकऱ्याला फुकट तांदूळ मिळाले त्याने ऐकून टाकले. मी इकणारांची सुद्धा नावं सांगाल, माझ्या पुढे बसले तुम्ही. फुकट मिळाले 10 रुपये किलो ना ऐकून टाकले, दुकानदारानं पॉलिश करून त्याच्यात 40 ठोकले तांदूळ. तेच महाराज, शेतकरी हा राजा आहे.
ते कोरोना फिरवण्याला घाबरत नाही, त्याला 8 दिवस बाजार नाही भरला ना त्याला चालतो. त्याची बायको गरकेला गेली ना 3 वांगे 2 मिरच्या घेऊन आली, गेला दिवस. बंगल्यावाल्याची बायको काय इटा काढी ती. शेतकरी येतो त्याच्या घरात बाजार भरला नाही ना 8 दिवस, त्याची बायको भाजायला भारी करती, एका पिठल्याचे 3 पिठले करती ती. पाणी जास्त टाकी ती पातळ पिठलं, थोडं कमी पाणी टाकी ती घट पिठलं, एकदम कमी टाकी ती मोकळं पिठलं. गेले 3 दिवस, किती दिवस गेले 3. चौथ्या दिवशी फक्त दूधात लिंबू पिळती, काय झालं दही. 5व्या दिवशी घुसळण करती टाक. 6व्या दिवशी फक्त त्याच्यात मीठ टाकी ती मिरची कडी. गेले 6 दिवस, 7व्या दिवशी अंडे. बरं शेतकऱ्याला तोटा नाही दुधाला. गाय आटली म्हैस, म्हैस आटली गाय, दोन्ही आटली शेळी. बरं शेळीच्या दुधाला तकलीफ नाही, कवाय काढा. कोणलाय लहर यो. चहा उकळत आला. बरं दूध यायला टाईम नाही, माग फटका पुढं दूध, माग फटका पुढं दूध. बापूंच्या अभिष्टचिंतनाला पहिला संकल्प, गरीबाला मदत करा, फुलांचे खर्च कमी करा. मान्य आहे का तुम्हाला? बोला. 2 पेन वाटा. एक गरीबाची मुलगी 5 किलोमीटर सायकलवर येते. ज्याच्या मुली पायी पायी शाळेत जातात ना, त्याच्या बापाला शाळा सुटल्यानंतर जीव घासा विसरतो. मुलगी का आली नाही? एका गरीबाच्या मुलीला सेकंड सायकल घेऊन द्या. महिला मंडळ, तुमच्या घरातल्या कपाट उचका, इतक्या साड्या ठेवू नका. अहो एका बाईनं कपाट उचकलं, साड्या पडल्या. बाई मेली खाली, गुत मारली ती साड्याचा ढीक पडला. आणि पाऊस चालू होता त्याच साड्यांमध्ये जाळली. कधीतरी भांडे घासणाऱ्या बाईला एक साडी देऊन टाका, तिच्या गालावर हसू येईल आणि ते हसू तुम्हाला पांडुरंगाचा प्रसाद देईल. वापरलेली साडी द्या, थोडं गरीबाला मदत करायला शिका. लग्नांमध्ये आचार्याचा सत्कार करीत जा, मंडपावाल्याचा करा, भामट्यांचा करू नका, आचार्याचा करा. त्याच्या गालावर हसू येईल. श्रीमंत पाहती सुद्धा नाही मला, आणि आपली लोक सुद्धा श्रीमंत त्यात नाही लागत बसते देणे वाले. एक फुलं बंद करा. ए मान्य. 2, दुसरा मुद्दा करायचा आहे वाढदिवसाला. सगळे माणसं जेवतात, आपण काय वापरतो जेवायला? पत्रावळी. एज्युकेटेड लोक कशाची पत्रावळी सध्या? प्रेस. पूर्वी पत्रावळी कशाची होती? 10 वर्षापूर्वी पानाची, झाडाच्या पानाची. जनावरं खात होती, सडून जात होती. आजची पत्रावळी सडत नाही आणि जनावरं खात नाही. तिच्यावर जे अन्न पडतं त्यात केमिकल तयार होतं, पॉयझन. जीवजंतू जातात. आजपासून दुसरा संकल्प करायचा बापूंच्या अभिष्टचिंतनाला, प्लॅस्टिक मुक्त जगायचं. आणि हे भाषण करून होणार नाही, भाषणानं तर देशाचं वाटू झालं, भाषण करून होणार नाही, कृती करावी लागेल. काय म्हणते त्याला? प्लॅस्टिकचे भाषणं करून काय करणार? सगळे लोक म्हणते प्लॅस्टिक मुक्ती झाली पाहिजे, आणि सगळ्या साखर कारखान्यांच्या साखरेच्या गुणीचा आतला कवर कशात आहे? साखरेचं 50 किलोचे जे पॅकेट येते आतला कागद कसं आहे? हां करेक्ट, प्लॅस्टिक. मग मुक्ती कोणची? आम्ही स्वीकारायची का प्लॅस्टिक? महिला म्हणा, तुमच्याकडे पर्स आहे, आहे ना? मोबाईल आहे ना तिला? पर्समध्ये पिशवी ठेवत जा कापडी, आणि भाजीपाला त्याच्यात आणत जा. सर्विसवाले, रुमालात मटण आणा. तुला लई किडा आहे ना? हा विनोद नाही, पण पर्यावरणाचा समतोल भाषण टिकून करणार नाही, तो कृतीत करावी लागेल. प्रत्येक माणूस जेव्हा प्लास्टिक वापरायचं बंद करेल तेव्हा पर्यावरण आपोआप अनुकूल होईल. काय मते? किती मुद्दे झाले? 2 पटले तुम्हाला? 2 बी. तिसरा मुद्दा, ए आपल्याकडे माणूस मेला की आपण त्याचे कपडे नदीत टाकतो. गोधड्या, उशा, गाद्या आजपासून पाया पडतो. मेलेल्या माणसाचे कपडे नदीत टाकू नका. नदी ही माता आहे, स्वच्छ ठेवा, ते कपडे पेटून द्या. नदीत टाकायचं ना, फ्रीज टाका, कूलर टाका, नोटा टाका, टाका ना नोटा का गोधड्या?
हा विनोद आहे. आणि चौथा मुद्दा करायचा आहे आपल्याला. पाच सहा मुद्दे आहेत, चौथा मुद्दा आहे. ए चौथा मुद्दा आहे मेलेल्या माणसाचा. आपल्याकडे माणूस मेला की आपण त्याला जाळतो, जाळल्यानंतर आपण त्याची राख नदीत टाकतो. आजपासून बापूंच्या अभिष्टचिंतनाला संकल्प करायचा, मेलेल्या माणसाची राख नदीत टाकायची नाही. ती राख गुणीत भरून घरी घेऊन या, शेतात दोन तीन खड्डे घ्या, ए आणि त्या खड्ड्यांमध्ये आईवडिलांची आठवण म्हणून झाड लावा. प्रत्येक माणसानं जर झाड लावलं असतं तर मागच्या 3 महिन्यामध्ये ऑक्सिजनाभावी तरफडून माणसं मेली नसती. ऑक्सिजन श्रीमंताला मिळाला, गरीबाला नाही मिळाला. झोपडीतला तरफडून मेला, ज्याचा उशिला होता त्याला आलं बक्ष. गरीबाचा कोणी विचार करीत नाही. एक व्यक्ती एक झाड, हीच बापूंच्या अभिष्टचिंतनाची संकल्प. चौथा संकल्प, लग्नांसारख्या गोष्टीचे खर्च कमी करा. तुम्ही हौशी लोक आहेत लई, 30-30 हजाराचे कुठं फेटे आणत असता का लग्नाला? तुम्हाला काही अक्कल नावाची गोष्ट? लग्न साधे केले तरी मुलं होतात हो. का नियम आहे त्याला डीजे लावले हो सटासटा होते असं नाही. काय बावळ्याचा बा विनोद आहे का? मूर्खासारखं कसे खर्च करायचं, काही बी करायचं काय? ती महाराज 25% लोकांचे कर्ज फिटायचे, आज पुरी घटस्फोटी झाल्यात. काही आणायचं आता लग्नात एक फाजील पद्धत आणली. फाजील मंगलाष्टक संपले का नवरा नवरी उचलून घ्यायची आणि फिकून हार घालायचा. तिने याच्या गळ्यात तो गेला ना मामनाच्या गळ्यात. तो बामन म्हणला नवरी माझी आहे, त्याने ठेवून दिली नवरदेव. तो नवरदेव झाला सोपदार आणि आला आमच्या बोखंडी. काय करतो काही नवीनच आणायचं. आता एक लग्नात फाजील पद्धत आली. फाजील मंगलाष्टक हे टायमाला गेट करायचं, मध्ये गेट. तो नवरदेव भाड्या भाड्याच्या गाडीत आला, 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा. तो हायवेला तो आता 99 झाला आहे. त्याच्या मागं 2-4 सांड ते चपटीसाठी लटकेल. त्या नवरी मागं 2-4 याडपाट पुरी आणि त्याच्यापुढं तो बँडवाला इको द्या. बाहर फूल बरसा मेरो महबूब आया है, मेरो महबूब आया है. लॉन्स मध्ये एकदम शांतता, जसं प्रेत पेटवायचं आता. बाहर फूल बरसा मेरो महबूब आया. आणि तो महबूब चालवतो कसं माहितीये का? आणि त्याच्या पुढे फुलं टाकत. अरे बाटलीची बुच टाका बेवडं येते. ते मरणाचं पटरी पेत मरणाचं नाही. लग्नात गाणं लावावं. इतनी शक्ती हमें दे न दाता, विश्वास कमजोर होना. इतनी शक्ती हमें दे न दाता, मन का विश्वास कमजोर होना. चलने के रास्ते पे हमसे हम चले कर दी कोई भूल हो रहा. इतने शक्ति हरे रे राजा, मन का विश्वास हो रहा. हम चले ले करते बंदे भूल कर दी कहीं भूल हो रहा. इतनी शक्ति हमें दे राजा, मन का विश्वास हो रहा. प्रेम प्रेम काय करते आपलं प्रेम बावळाट सारखं प्रेम करायचं आहे का? चमड्यावर प्रेम करू नका, हे जाळायचं आहे, जाळायचं आहे. आणि यालाच लोक म्हणतात इश्क ही मेरी जिंदगी आहे. पागल आहे तू पागल. फूल आहे गुलाब का एवढं बारीक का आलं देतो? सूर्यफूल दे ना. सूर्यफूल चांगलं मोठं आहे, गुलाबाचं का?
अरे प्रेम करायचंय का मग करा ना, हरी करो अपना हरी करो अपना करे वतन तेरे लिए दिया है जान देंगे हे वतन तेरे लिए हो दिल दिया है जान देंगे हे वतन तेरे झाला वाढदिवस तरी काही दरिद्री शिवाजी महाराज तुमचं असं रक्त तापत नाही का रक्तच 90 पिऊ वाटलं महाराज महाराज विनोद नाही आपल्या माणसांमध्ये स्वाभिमानच राहिला नाही आपल्याला कशाची गरज आहे स्वाभिमान आपल्या माणसांना स्वाभिमान हा विषय काय नाही आपल्या लोकांचं चलायचंच चलायचं कुठेतरी सावध झालं पाहिजे मला खुणवायचं का नाही वाजले किती चला चला किती 9 मग मला खुणवायचं का नाही तुम्ही काय ठरवले आज अजून एक दोन मुद्दे तुमच्या पुढे मांडायचे पण ते मुद्दे काळाची गरज तुम्ही सगळे शेतकरी आहे मी स्वतः शेतकरी आहे चांगला नको जाऊ दे कोणीकडे शेतकरी आहे मी 1.5 वर्ष लॉकडाऊन मध्ये शेती करून पाहिली काय खरं नाही हेच खरं आहे पुरा काळा पडलो होतो पुरा अगोदरच काळा त्याच्या ढ्याकळात पुरा काळा पडलो रुपया नाही मिळाला बापूंच्या अभिष्टचिंतनाला शेतकऱ्याला 2 मुद्दे सांगतो मी स्वतः शेतकरी आहे शेतीला सोनेरी दिवस येणार आहेत आजही शेतीला सोनेरी दिवस आहेत एक दिवस या देशात शेतकरी राजा होणार आहे फक्त शेतकऱ्यांना माझे 2-3 मुद्दे ऐका ठिबक करा पाणी हे करा स्टोरेज करा आणि पाणी शेती केमिकल युक्त नाही सेंद्रिय युक्त करा याच्यावर तुमचं मत काय केमिकल युक्त जमिनीमुळे खतांमुळे जमिनीतले पीएच आणि क्षार पूर्णपणे कमी झाले पिण्याच्या पाण्याचा पीएच आहे 7.5 आणि आपल्या विहिरीच्या पाण्याचा पीएच आहे 9.5 साईन एनर्जीचा जर अभ्यास केला आपण तर आपल्या जमिनीमध्ये फॉस्फरस शिल्लक राहिला नाही आपल्या जमिनीमध्ये फॉस्फेट राहिलं नाही आपल्या जमिनीमध्ये अमोनियम सल्फेट राहिलं नाही आणि पिकाला पोषक असणार कॅल्शियम राहिलं नाही 100 टन एकरी ॲव्हरेज काढणारा माणूस 60 वरून 40 वर आलाय बियाला खर्च तेवढाच आहे बियाण्याचा खर्च तेवढाच आहे मजुरी त्याच्या दुप्पट आहे पण उत्पन्न 100 टन एकरी होत जात होता त्याच्या दुप्पट खर्च आज आहे खर्च पण उत्पन्न कमी आहे का केमिकल युक्त खत झाली ती खत वापरायची पाहिजे आणि ही काळाची गरज आहे आणि आपण खत वापर शेतीला दुसरा एक मुद्दा शेतकऱ्याला सांगतो शेतीला साईड बिझनेस करा नुसत्या शेतीवर सूत्र बसणार नाही गारगारी का कुल्फी का पावी का बटारी का आणि शेतकऱ्यानं शेतकऱ्याचा माल स्वतः विकायचा प्रयत्न करा
तीन पोते गहू येत ना, चार बाजारमध्ये जाऊन बस, काय फरक पडत नाही त्याने. 25 पपा आहेत ना, घरापुढं खाट ठेव, त्या 25 पपा त्याच्यावर ठेवून दे, 15 खपतील, 2 गाया खातील. हा विनोद नाही, पण शेतकऱ्याचे पैसे शेतकऱ्याला, आणि ह्या देशात शेतकऱ्यालाच पैसा मिळाला पाहिजे, बाकीच्या 90 आला पैशाला. लय पैसा आहे महाराज, लय पैसा. पैसा ह्या श्रीमंत माणसांचा अख्खा पैसा जर एकत्र केला तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला बार रियायची सुद्धा गरज नाही, तो रोज मटण खाईल इतका पैसा यायला होता. पण झाकली सवा लागेल. सगळ्यांना धन्यवाद. एकदा आभार प्रदर्शन झाल्याशिवाय कोणी उठायचं नाही. विठोबा रुक्मिणी.